नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. काही व्यक्ती इतके मधुर, इतके गोड बोलतात की असे वाटते ऐकतच राहावे, तर काही व्यक्ती असे बोलतात की वाटते जसे त्यांच्या तोंडातून आग निघत आहे, दगडांचा पाऊस पडत आहे. वाणी नेहमी गोड असावी. आपण जर खरे जरी बोलत असलो तरीही खूप विचारपूर्वक बोलायला हवे. जर आपले बोलणे खरे असेल परंतु त्याचा इतरांना त्रास होत असेल तर असे सत्यही कधीच बोलू नये. कोणाला त्रास होईल असे सत्य बोलून आपण आपलेच नुकसान करून बसतो. जर एखाद्या व्यक्तीचा एक डोळा फुटलेला असेल आणि आपण त्याला काना म्हणून हिनवले तर तो आपले दोन्हीही डोळे फोडून देईल, आपल्याला मारून मारून लाल करेल. आपण खोटे तर नाही ना बोललो, जे खरे होते तेच सांगितले, परंतु आपली बोलण्याची पद्धत चुकीची आहे. या जीवनात जे काही आपली जीभ करू शकते ते इतर कोणीही करू शकत नाही. आपली जीभ म्हणजे एक धारदार शस्त्रही आहे व गोड सुरीही आहे. महाभारताची संपूर्ण कथा ही द्रौपदीच्या एका चुकीच्या वाक्यामुळे घडली होती. ज्यावेळी दुर्योधन महाल बघायला आले, तो महाल म्हणजे एक माया महाल होता. पाणी असेल तेथे जमीन दिसायची व जमीन असेल तेथे पाणी दिसायचे. दार असेल तेथे भिंत दिसायची तर भिंत असेल तेथे दार दिसायचे. अशा माया महालात दुर्योधन जमीन समजून पाण्यात पडला, तर द्रौपदी वरून खळखळून हसू लागली आणि म्हणाली की आंधळ्याचा मुलगा आंधळाच. बस, संपूर्ण महाभारत घडायला हे एक वाक्यच कारणीभूत ठरले. म्हणून कधीही कोणालाही काहीही सांगायचे असेल तर त्याआधी 100 वेळा विचार करावा. बालकाला बोलणे शिकण्यासाठी जवळजवळ 3 वर्षे लागतात. एक बालक 3 वर्षांचे झाले की संपूर्ण स्पष्ट बोलायला लागते, म्हणजेच व्यक्तीला बोलणे शिकायला 3 वर्षे लागतात, तर काय बोलावे हे शिकायला त्याचे संपूर्ण जीवन लागून जाते. काय बोलावे, कसे बोलावे हे आपण जीवनभर शिकतच असतो. कोणत्याही व्यक्तीला या 4 गोष्टी ज्यावेळी समजतील की काय बोलावे, कसे बोलावे, किती बोलावे व कधी बोलावे, तर तो व्यक्ती संपूर्ण सृष्टीला जिंकू शकतो. कितीतरी नेते मंडळी आपल्या बोलण्याच्या चातुर्यामुळेच खुर्चीवर बसलेले आहेत. बोलण्याची कला सर्वात महान कला आहे. एकदा आपल्याला बोलणे जमले की सगळे जमले. जसे आपण म्हणतो ना की बोलणाऱ्याचे कुळीदही विकले जातात व न बोलणाऱ्यांचे गहूही पडून राहतात. जे बोलबच्चन असतात त्यांचे इतरांवर सहज इम्प्रेशन पडते, परंतु त्यातही काय बोलावे याची जाणीव असायला हवी. विज्ञान म्हणते की आपल्या शरीरावर इतर कोणत्याही ठिकाणी जर जखम झाली तर ती जखम हळूहळू बरी होते, परंतु जर जिभेवर जखम झाली तर ती जखम खूप लवकर बरी होते. आणि धार्मिक शास्त्र असे मानते की जिभेवर लागलेली जखम तर लवकर बरी होते, परंतु जिभेमुळे लागलेली जखम कधीच भरून येत नाही. म्हणून कधीही बोलताना खूप विचारपूर्वकच बोला, कारण ही जीभ दिसते तर खूप लहान, परंतु तिचे परिणाम खूप भयंकर असू शकतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.